अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने सालाबादाप्रमाणे जामनेर शहरातील श्री संत शिरोमणी सेना महाराज भवन पुरुषोत्तम नगर या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। आज रोजी काल्याच्या कीर्तनाने या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची सांगता झाली असून यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक भाविकांनी कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। विशेष म्हणजे श्री संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेना महाराज भवनात COVID-19 लसीकरण मोहीम देखील राबवण्यात आली। आता आपण जामनेरमधील पुरुषोत्तम नगर येथील संत सेना भवनामध्ये आलेलो आहोत। येथे आज नाभिक बांधवांच्या वतीने संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तर त्याचबरोबर आज येथे त्याची सांगता करण्यात आलेली आहे। तर त्यानिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे। तर याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। मी जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ अध्यक्ष चंद्रकांत शिंदे। बंधूंनो, आम्ही सालाबाद प्रमाणे या जामनेर शहरामध्ये नाभिक समाजामार्फत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करीत असतो। बंधूंनो, बऱ्याच दिवसापासून जामनेर शहरामध्ये समाज मंदिर नव्हतं। कुठेतरी आम्हाला कोणत्या तरी मंदिरात चावी घ्यावी लागत असे, परंतु माझ्या समाजाच्या दानशूर वृत्तीने आणि इतर समाजातून जी आम्हाला मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली व माझे जे कार्यकारी मंडळ जे माझे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष श्री संत सेना बौद्ध संस्था याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ, जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारी मंडळ आणि माझ्या ज्या संस्था आहे दुकानदार संघटना यांच्या अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ, कर्मचारी संघटना आणि कार्यकारी मंडळ, महिला नाभिक संघटना कार्यकारी मंडळ या सर्वांच्या आणि विशेषतः नाभिक समाजाच्या संपूर्ण कार्यकर्त्याच्या परिश्रमातून ही भव्य आणि दिव्य मंदिर आणि सभागृह आपण आज जामनेर शहरात उभं केलेलं आहे। हे जे जामनेर शहरामध्ये नाभिक समाजाचं वैभव जे उभं राहिलं, त्यामध्ये सिंहाचा वाटा आदरणीय आमचे गिरीश भाऊ महाजन जे जामनेर शहराचे विकास पुरुष, जामनेर तालुक्याचं नेतृत्व आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आदरणीय गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्या भरघोस मदतीतून हे मंदिर आणि सभागृह तयार झालं। कारण आम्ही जेव्हा सभागृह उपस्थित बांधकामाला घेतलं, तेव्हा प्रथम वर्गणी देणारे आमच्या वार्डाचे नगरसेवक महेंद्र भाऊ यांनी आम्हाला पहिली पावती दिली आणि तेव्हाच माझ्यावर आणि माझ्या कार्यकारी मंडळावर या महेंद्र भाऊंनी विश्वास टाकला। त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि समाजातून व इतर समाजातून मला माझ्या कार्यकारी मंडळाला खूप मोठ्या देणग्या मिळाल्या। आज सामाजिक बांधिलकी यातून, कारण समाजासाठी आज नरेंद्रभाई मोदी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे यांनी खूप मोठं आव्हान पेललं, कोरोना काळात खूप मोठं काम केलं आणि त्या कामातून एक डोस उपलब्धी झाली आणि हजारो अरबो खरबो म्हणजे करोडो डोस आपल्या नागरिकांना देशातील मोदी साहेबांनी दिले, त्याचाच अनुकरण करून आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ, श्री संत सेना बौद्ध संस्था आणि सर्व संघटनेच्या वतीनं, समस्त नाभिक समाजाच्या वतीनं आम्ही एक बूस्टर डोसचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला खरोखर खूप आनंद वाटतो। माझ्या समाजातून आणि माझी जी कॉलनी आहे, या कॉलनीचा खूप मोठा प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमाला, संत सेना महाराजाचा कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला मिळतो। कोणत्याही प्रकारे काही असलं संपूर्ण सहकार्य माझ्या या कॉलनीमधून पुरुषोत्तम नगरमधून आम्हाला मिळतं आणि त्याच कॉलनीतील माझ्या बंधू आणि भगिनींनी आणि माझ्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी खूप मोठा लाभ या बूस्टर डोसचा घेतलेला आहे। बंधूंनो, कार्यक्रमाची सुरुवात 23/8/2023 रोजी जामनेर नगरपालिकेसमोर आम्ही श्री संत सेना महाराजांचा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला, तिथेही आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला। त्याच्यानंतर 24/8 दुसऱ्या दिवशी एक महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो, कारण
17/8 पासून ते 23/8 24/8 पर्यंत आपण हरिनाम सप्ताह ठेवलेला आहे। 23/8 पर्यंत खूप चांगले सुंदर कार्यक्रम झाले आणि 24/8ला आम्ही आता काल्याचं कीर्तन आज होणार आहे आणि त्याचाही लाभ सर्व समाज बांधव घेतीलच। आतापर्यंत उपस्थिती पाहून माझ्या कार्यकर्त्यांचा आमच्या नाभिक समाजाचा सर्व दांडगा उत्साह झाल्या कारणाने पुढील कार्य आम्ही तडीस नेऊ। नाभिक समाजाचं वसतिगृह जामनेर शहरात महाराष्ट्रात किंवा जिल्ह्यात एक नंबर होईल आणि म्हणजे जामनेर शहरात होईल, कारण आतापर्यंत कुठेही वसतिगृह नाभिक समाजाने असल्या कारणाने आम्ही ही योजना आखलेली आहे आणि समाजासाठी जी समाजोपयोगी वेळोवेळी आम्ही उपक्रम करतो त्या उपक्रमाला माझ्या सर्व नाभिक समाज बांधवांनी खूप मोठा प्रतिसाद दिला। सर्व नाभिक समाजांचं एक हार्दिक स्वागत करतो। गेल्या 7 दिवसापासून आपण हरिनाम सप्ताह हा फार छानशा पद्धतीनं साजरा करतो आहे आणि पार पाडतो आहे आणि त्याबद्दल आज आपण एक महाप्रसादाचा नियोजन आखलेलं आहे। नियोजनाच्या मार्फत आपण एक महाराष्ट्रातले बूस्टर जो डोस आहे हे आपण आपल्या संस्थेमार्फत या जनतेला आपण प्रोव्हाइड करतो आहे की आह्वान करतो आहे की या बूस्टर डोस हा घ्यावा, कारण की येणारी जे साथ आहे हे व्हायरस पसरतं आहे, त्या व्हायरसनुसार आपण हा बूस्टर डोसचा नियोजन आपल्या बहुद्देशीय संस्थेमार्फत आपण नियोजित केला आहे। आणि तसंच मी जेबीन महाराष्ट्राचंही धन्यवाद मानतो की त्यांनी आमच्या बहुद्देशीय संस्थेला आणि आमच्या उपक्रमाला भेट दिली, त्याबद्दल आम्ही तुमचंही धन्यवाद मानतो। आणि दुसरा विषय अजून की माझ्या समाजाने सर्वात मोठं सहकार्य केलं त्याबद्दल मी समाजाचाही आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सर्वात प्रथम आपलं आराध्य दैवत श्री संतसेना महाराज यांना अभिवादन करतो। मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळेस आम्ही समाजाचं कार्य ज्यावेळेला करण्यासाठी बाहेर निघालो, आईसारखे निस्वार्थी प्रेम करणारे आमचे जे सर्व मंडळी समाजावरती निस्वार्थ प्रेम करणारे आणि खरोखर समाजाला घेऊन चालणारे आमची ही पूर्ण मंडळी, आमची ही टीम गेल्या 15 वर्षापासून सलग आम्ही या संतसेना बोधे संस्थेचं कामाची रूपरेषा राखत आहे। खरोखर आज एवढा आनंद वाटतो की गेल्या 25 वर्षापासून, गेल्या 30 वर्षापासून आपला समाज हा बाहेर कुठेतरी ओट्यावरती बसून किंवा कुठेतरी मीटिंग घेत होता, जी थोडी लाजीरवाणी आमची बाब होती। आज खरोखर अभिमान वाटतो, आज आम्ही आमच्या स्वतःच्या मालकीच्या आणि कष्टाकरू मंडळीच्या सभागृहामध्ये आम्ही आज आमच्या मालकीच्या सभागृहामध्ये हक्काने बसलेलो आहोत। खरोखर मी समाजाचा, समाज माझा हे व्रत आम्ही हे सोबत घेऊन सण आम्ही आमची संस्था आम्ही काम करतो। खरोखर आनंद वाटतो। जय संतसेना। त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। नाभिक समाज बांधवांचे लवकरात लवकर वसतिगृह देखील येथे उभारण्यात येईल असे देखील त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।